मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये बघू शकता जे काही पोलीस पाटील पदांची सध्या महाराष्ट्रामधील काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये भरती निघालेली आहे त्याच्याबद्दल आपल्याजवळ माहिती आलेली आहे। याच्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी जो काही अर्ज आहे अर्ज कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 17/4/2023 पासून सुरू झालेली आहे मित्रांनो आणि याची अंतिम दिनांक देखील त्यांनी सांगितलेली आहे 27/4/2023 म्हणजे साधारण 10 दिवसांचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। तर याच्यामध्ये अंतिम यादी व प्रवेशपत्र प्रसिद्ध करणे ठीक आहे हे त्यांचं वैयक्तिक काम आहे ते 2/5/2023 पर्यंत होऊन जाईल आणि तुमची परीक्षा मित्रांनो जी काही लेखी परीक्षा असेल पोलीस पाटील पदाची ती 6/5/2023 मध्ये होणार आहे आणि जे विद्यार्थी पास होतील त्यांचं लगेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 7/5/2023 रोजी त्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। मुलाखतीचं दिनांक आणि त्याच्यामध्ये कुठं होणार आहे तर तुमसर तालुका कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 8/5/2023 रोजी मुलाखत होणार आहे आणि मोहाडी तालुका 9/5/2023 मध्ये तुमची मुलाखत होणार आहे। अंतिम निकाल मित्रांनो 10/5/2023 म्हणजे जवळजवळ 15 दिवसांमध्ये संपूर्ण कारभारांचा पूर्ण होणार आहे। त्याच्यामध्ये अधिक माहिती आपण आता पाहूयात। तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिले मित्रांनो तर पोलीस पाटील पदासाठी तुम्हाला चांगलं माहिती 10वी पास आहे। जे विद्यार्थी 10वी पास असतील आणि ज्यांचं वय 25 ते 45 ह्या दरम्यान जर असेल तर ते विद्यार्थी या भरतीसाठी मित्रांनो अप्लाय करू शकतात। ह्याच्यामध्ये जे काही SC ST चे विद्यार्थी असतील त्यांना त्यांनी 5 वर्षाची सूट दिलेली आहे आणि जे काही OBC चे विद्यार्थी असतील त्यांना 3 वर्षाची सूट ह्याच्यामध्ये देण्यात आली आहे। तर सिलेक्शन प्रोसेस तुमची फक्त लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे। मित्रांनो त्यांनी पत्ता बघू शकता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमसर आणि मोहाडी तालुका भंडारा पोलीस पाटील सिलेबस अँड एक्झाम पॅटर्न 2023 PDF डाउनलोड लिंक तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे। मित्रांनो ह्याच्यामध्ये अर्जाची जर आपण फी पाहिली मित्रांनो तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फी आहे आणि अदर कॅटेगरी जे असतील त्यांना 300 रुपये परीक्षा फी याच्यामध्ये। प्रकारे आपण पाहिलं पोलीस पाटील भरती इम्पॉर्टंट डेट 18 तारीखपासून अर्ज सुरू झाले 27 तारीख अंतिम तारीख आहे। एक्झाम डेट तुमची 6 मे 2023 म्हणजे साधारणतः 15 दिवसाच्या आत तुमची एक्झाम देखील होणार आहे। मित्रांनो जे काही परीक्षा शुल्क आहे ते राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्टद्वारे DD द्वारे तुम्ही भरू शकता। त्याचप्रकारे खुला प्रवर्ग 500 रुपये जे काही इतर असतील त्यांना 300 रुपये। आवेदन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं करायचं आहे मित्रांनो। वयाची अट देखील मी तुम्हाला सांगितली 10वी पास तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि कशामार्फत भरती निघेल तुम्ही बघू शकता उपविभागीय दंडाधिकारी तुमसर भंडारा भरती। तर मित्रांनो महाराष्ट्र शासन उपविभाग स्तरीय निवड समिती उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय तुमसर नोकरीचं ठिकाण जर तुम्ही याच्यामध्ये पोलीस पाटील म्हणून जर तुम्ही सिलेक्ट झाला तुमचं तुमसर व मोहाडी तालुक्या 2 तालुक्यांसाठी इथं भरती ॲवेलेबल आहे मित्रांनो। तर नक्की तुम्ही अप्लाय करायचं आहे। आता अप्लाय कसं करायचं आहे ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे पण ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा पण कसा करायचा आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या अप्लाय करण्याची लिंक दिली आहे। ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमची जी काही माहिती असेल ती माहिती तुम्हाला सबमिट करायची आहे आणि माहिती सबमिट केल्यानंतर तिथे सर्व मराठीमध्ये माहिती दिली आहे। तुम्ही चांगले शिकलेले आहात पोलीस पाटील पदासाठी अर्ज करता तर त्याच्यामध्ये जी काही मराठीमध्ये माहिती दिली ती माहिती तुम्हाला फिलअप करायची आणि सबमिट करायचं आहे। तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट होईल। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर डेलीच्या जॉबच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड घेऊन चॅनलवर आपण जॉबच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो। कदाचित आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल कदाचित उद्याचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो। तर अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा रोज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।